ज्ञान दीप लावू जगी. अवतार पुन्हा धराया कारण गोविंद पंतांनी निराई यांच्या पोटी विठ्ठलपंत जन्माला आले आणि विठ्ठलपंतांच्या पोटी सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. संन्यास आश्रमातून पुन्हा संसारात आल्यावर नानो निवृत्तीनाथ महाराज हो सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर किंवा ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई या चार अंशात्मक रूपानं लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी देवाचाच अवतार या चाळंदीमध्ये सिद्ध बेटामध्ये दोन दोन वर्षाच्या फरकाने ही चार मुलं जन्माला आले. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज हे सांब शिवाचा अवतार, ज्ञानोबाराय हे पांडुरंग परमात्मा महाविष्णूचा अवतार, सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही महाशक्ती व भगवती देवीचा अवतार अशा चारही शक्त्या या विठ्ठलपंतांनी रुक्मिणीच्या पोटी जन्माला आल्या. त्या काळात त्या द्विज लोकांनी ब्राह्मण लोकांनी खूप त्रास दिला विठ्ठलपंतांना व त्यांना वाळीमध्ये टाकलं. त्यांचं तोंड जरी पाहिलं तर लोक इंद्रायणीला स्नान करायची बघा. हो बाटलो रे माऊलीच्या वडिलांना पाहिलं तर बाटलो रे म्हणणारा समाज होता. माझ्याकडे ऐका याच इंद्रायणीची आंघोळ करू देत नव्हते लोक. याच इंद्रायणीच्या पलीकडून बारी लागली आता त्यांना पाहिला इंद्रायणीच्या पलीकडून. सहन करायला शिका, सहन करायला शिका ज्ञानोबाराय व्हाल, सहन करायला शिका माऊली व्हाल, सहन करायला लोकांनी घाव घालू द्या, लोकांना त्रास देऊ द्या, तुम्हाला लोकांना तुम्हाला म्हणू द्या काय म्हणायचं तुमचा, तुम्ही सहन करायला शिका. आज ज्ञानोबाऱ्यांना बारी लागली. ओ फ्रान्समधून लोक यायला लागली, इंग्लंडमधून यायला लागली, अमेरिकातून ज्ञानेश्वरी लोक वाचायला लागली, परदेशात ज्ञानेश्वरी गेली. महाराज ज्ञानोबाऱ्या आज जग पाहायला यायला लागलं. चांदीचा मुखवटा आहे, पितळाचा आहे, सोन्याचा आहे, अरे कोणताही धातूचा तयार होईल म्हणूपर्यंत आज लोकांनी रांग लावली. का सहन केलं रे माझ्या माऊलीच्या बापानंही सहन केलं. हो पैठणला न्याय मागितलं पाहिजे. सगळ्यांना कथा आपण 5 दिवसात ऐकलेल्या आहे. पैठणला न्याय दिला, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्ताचा न्याय विठ्ठलपंतांनी रुक्मिणीने स्वीकारला चारही लेकर झोपेमध्ये असताना. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, ऐशी ती जननी शोकवाही, ओ गालावरुणी हात फिरवू आई पोटासी धरती. ज्ञान माझा सोपाना हे मुक्ताबाई निवृत्तीनाथा. प्रत्येकाच्या गालावून हात फिरवते ती रुक्मिणी माता. सोपय हे ऐकायला, ऐकायला फार सोपय, पचायला फार कठीण आहे. म्हणा सोपं नाही रे, एवढी एवढी छोटीशी मुक्ता तिला अजून काहीच कळत नाही. 4-6 वर्षाची थोडीशी ज्ञानोबार आहे, 8 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज. एवढ्या छोट्या छोट्या बाळांना बालपणामध्ये आई वडिलांना सोडून देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. देहांत प्रायचित्त घेतल्यावर पत्र जे ठेवलं होतं ते पत्र वाचलं निवृत्तीनाथांनी. आपले आई वडील निघून गेल्याची बातमी कळाली, हंबरडा फुरून लेकरं रडली. आळंदीतल्या ब्राह्मणांना न्याय मागितला, ब्राह्मणांनी न्याय पैठणला जायला सांगितलं आणि मग पैठणपासून ज्ञानोबाराय चमत्कार म्हणजे घडले बरं का, ज्ञानोबारायांनी केले नाही महाराज, ते घडले त्यांच्याकडून, चमत्कार झाला. पहिलं कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणला केलेलं आहे बरं का. लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करत नव्हते, अजिबात नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा माऊलीनं कीर्तन केलेलं आहे पैठणला. महिपती महाराजांनी जे चरित्र लिहिलं, हो मी संत कथा करतो, ज्ञानोबाऱ्यांची कथा करतो 8 दिवसाची, हो नामदेवरायांची कथा करतो, हो छोटे माऊली इथं आपल्या शेजारी आहेत ते माऊलींची कथा सांगतात, त्यांच्या चरित्रात वाचा, हो सगळे सह्याद्री खंडात वाचा. ज्ञानोबाराय खूप सुंदर चरित्र अनेकांनी लिहिलेली आहेत माऊलींची, त्याच्यात वर्णन आहे की ज्ञानोबाऱ्यांनी पहिलं कीर्तन पैठण क्षेत्रामध्ये केलं. सगळे ब्राह्मण कीर्तन ऐकायला असायचे, ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला, ज्ञानोबाऱ्यांनी पैठणमध्ये खूप क्रांती केली आणि मग जे जे कार झाला तिथून निघाले. नेवासा गावाला आले तर नेवासा तीर्थक्षेत्रामध्ये पवित्र अशा त्या गंगेच्या काठावर सच्चिदानंद बाबांना उठवलं,
ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्यांच्याकडून लिहून घेतला. सचिदानंद बाबा दरे लेखक झाला. ज्ञानोबरांनी मग किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. हो पुढती 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 आता विश्वात्मके देवे किंबहुना शेवटच्या भूमीपर्यंत ज्ञानोबरांनी ओम नमोजी आद्यापासून हो ज्ञानो निवृत्तीनाथ महाराजांना गुरु करून हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला. पुढं थोडं ब्राह्मणी नावाचं गाव लागतं. त्या ब्राह्मणी गावामध्ये अमृत अनुभव तयार झाला. दोन ग्रंथ झाले. इथं परत परत येत असताना लोक स्वागत करायला लागली. जे जे कार व्हायला लागला, जी मुलं आळंदीतून न्याय आणायला गेली होती त्यांना न्याय तर दिला नव्हता. त्या काळातल्या कर्मट लोकांनी त्रास दिला होता. परत वापस आली तर इथल्या लोकांनी पण स्वीकारलं नाही. मधुकरी मिळू दिलं नाही ज्ञानोबरांना. माऊलीची झोळी फाडली, माऊलीच्या काखेतली झोळी फेकून दिली. मुक्ताबाईला भूक लागली म्हणून तिनं हाक मारली तर मुक्ताबाईला सुद्धा खापर सुद्धा मिळू दिलं नाही. खूप कथा आहेत माऊलींच्या महाराज. सांगायला लागलो तर आपण सगळे रडू महाराज त्याच्यात. खूप मोठं ज्ञान आहे ज्ञानोबरांचं. पण माऊलीचा एक चमत्कार आहे बघा. भिंत चालवली हा चमत्कार नाही, रेडा बोलवला हा चमत्कार नाही. माऊली 21व्या वर्षी हे सगळं करून आळंदीला आली. आळंदीमध्ये लोकांनी मिरवणूक काढली महाराज. त्या कर्मट लोकांनी की जे देहांत प्रायचित्ताला पाठवतात मायबापाला, जे गाव पाहू देत नव्हतं त्यांच्या वडिलांना, त्यांच्या समोर गावातून मिरवणूक घाली. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्ती महाराज की जय, सोपान काका की जय, मुक्ताबाई की जय. जयकार व्हायला लागला. सगळ्या आळंदीनं जय जयकार केला, अलंकापुरीनं जय जयकार केला. आणि 21व्या वर्षी माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेई नगुडी. ज्ञानोबराय पंढरीला गेले आणि पंढरीत गेल्यानंतर पहिलं दृश्य पाहिलं. एका पायरीवर कबीर महाराज बसलेले होते, मुस्लिम होते. एका पायरीवर चोखोबराय बसलेले होते, मातंग होते. एका पायरीवर जनाबाई महाराज बसलेल्या होत्या. गंगा खेळून आल्या होत्या. त्यांना त्यांची जात, त्यांची आई मरून गेली होती, माहिती नव्हतं. आणि त्यांच्या पायरीवर एक कानोपात्रा नावाची मुलगी होती. तिथं वेश्याची मुलगी, तिला बाप माहितीच नव्हता. असे चार संत बसलेले होते. माझ्या माऊलीची क्रांती ऐका. एवढा गोड समाज इथं आहे, एवढा गोड सप्ताह माझ्या रमेश दादांनी केला, गुरुजींनी केला. दोन पाच एवढी कीर्तन झाली. एवढं उदाहरण माझं घरी घेऊन जा. या वर्षीच आमचा समाधी सोहळा सफल होईल, या वर्षी आमची वारी सफल होईल. काय केलं ज्ञानोबरांनी आमच्यासाठी ऐका रे. आताच्या काळातल्या प्रत्येक माणसाला या दृष्टांताची गरज आहे. चार संत होते बसलेले, कबीर महाराज, चोखोबाराय, जनाबाई महाराज आणि कानोपात्रा महाराज. चौघांना विचारलं, का हो कबीर महाराज तुमचे तर शेले विनतो म्हणे भगवान. ओ चोखोबाराय तुमचे तर ढोरं ओढतो म्हणे भगवान. ओ जनाबाई महाराज तुमच्या तर घरी देव दळू लागतो म्हणे. हे कानोपात्रा तुझ्या तर भजनामध्ये देव नाचतो म्हणे. तुम्ही मंदिरात का जात नाही, दारात का कीर्तन ऐकताय? मंदिरात तर नामदेवरायचे कीर्तन चालू आहे. उत्तर दिलं कबीर महाराजांनी, माऊली आम्हाला हे लोक मंदिरात येऊ देत नाही, बाहेरच बसवतात, आम्हाला येऊ देत नाही. माझ्या माऊलीची क्रांती ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही, मी पण मंदिरात जाणार नाही. नामदेवरायला हाक मारली, नामा आजपासून रावळात कीर्तन नाही करायचं, आजपासून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायचं. काय क्रांती माझ्या ज्ञानोबरांची. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. असं सगळं कीर्तन गोळा केलं. जनाबाई महाराज, कानोपात्रा महाराज, गोरोबा काका, अमुची माळियाची जात शे त शे त लाऊ बागाईत काळ, लाऊ बागाईत शेत, लाऊ बागाईत, लाऊ बागाईत शेत, लाऊ बागाईत शेत, लाऊ बागाईत. महती मोट नाडा, महती मोट नाडा, महती मोट नाडा, महती मोट नाडा. पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा, पाणी जाय फुला झाडा. आमुची माळियाची
जात शेत 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 लाऊ बागाईत शेत लाऊ बागाईत शेत लाऊ बागाईत आम्ही वारी कवारी आम्ही वारी कवारी करू अजमत बारीक करू अजमत बारीक करू अजमत बारीक काम क्रोध नखे काढू काम क्रोध नखे काढू बोला क्रोध नखे काढू काम क्रोध नखे भावार्थाच्या बगला झाडू भावार्थाच्या बगला झाडू भावार्थाच्या बगल्या झाडू भावार्थाच्या बगल्या झाडू आम्ही वारी कवारी आम्ही वारी कवारी करू अजमत बारी करू अजमत बारी करू अजमत बारी नर हरी सोनार हरीचा दास नर हरी सोनार हरीचा दास सगळ्या संतांच्या आहेत अशी सगळ्या बरं का गोरोबा काका काय सेना महाराज काय त्या काळातले सगळे संत मिळविली मांदी वैष्णवांची जयाने घातली मुक्तीची गवांदी सगळे संत नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे राहिले गोरोबा काकांनी अभंग म्हणायचा कबीर महाराजांनी अभंग म्हणायचा सगळ्या संतांना एक अरे ह्या चमत्कार आहे अरे हे माझ्या ज्ञानोबारांनी दिलंय जगाला अवघा रंग एक जा रंगी रंगलार रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंग रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगला रे रंगी रंगला म्हणे चोक्याची मारी चोखोबऱ्यांच्या पत्नीचा अभंग आला गोरोबा काकाचा अभंग आला सावता महाराजांचा अभंग आला सेना महाराजांचा अभंग आला मेळविली मांदी वैष्णव कुणीही कीर्तन करा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामी मुक्त पेठा ज्ञान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले सगळ्या संतांना एकत्रित आणलं आणि सगळं झाल्यानंतर देवाला विनंती केली देवा आता माझं काम संपलेलं आहे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हरिपाठासारखा उद्धर आया जन एक कोटी सांगतो ज्ञानोबारांचा चमत्कार उद्धर आया जन हरिपाठ ज्ञानेश्वरी अमृतानुभव 65 उद्धर आया जन आपल्यासाठी ज्ञानोबारांचा चमत्कार काय उद्धर आया जन काय 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 हरिपाठ ज्ञानेश्वरी 65 अमृतानुभव एक ओवी शिका एक अभंग शिका उद्धर आया जन हो भिंत संगतीत आली भिंत उद्धर आया जड 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 वस्तू ती चालविले जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा चालविली जड जड उद्धराया जन हरिपाठ ज्ञानेश्वरीनं आपला उद्धार उद्धराया जड भिंत आली जडाचा उद्धार अहो पशु आला पशु जीवाचा उद्धार उद्धराया जन जड जीव तिनेचाही उद्धार केला आणि 22व्या वर्षी ज्ञानोबाराय म्हटले देवा आता मला तुमच्या पायाजवळ समाधी द्या पंढरीला तुझी समाधी नाही तुझी समाधी आहे ते गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव एकटा आळंदी हे गाव
का दैवताचे नाम सिद्धेश्वर दैवताचे नाम सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी शिवांचा सिद्ध भेटी मिळा विमानाची दाटी आजचा दिवस फार पवित्र दिवस देवाने आज्ञा दिली नामा हे सेना हे चोखोबाराया हे गुरुबा काका या जगातले सगळे संत सगळे ऋषी सगळे जपी सगळे तपी सगळे योगी यक्ष किन्नर देवादि देव सगळ्यांनी येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या नवमीलाच पंढरीहून दिंडी करत आळंदीला जायचे विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा आजच्या दिवशी स्वर्गातून देव या भूमीला फुलं वाहतात आपण सुद्धा वाहिली पाहिजेत आपण नमस्कार केला पाहिजे तया नमस्कार वारंवार आपल्याला हे योगदान रमेश महाराज गोरे गुरुंच्या मुळे मिळतंय ऐका ऐका रे दादांनो समाधी सोहळा आहे माऊलींचा 12 वाजलेले आहेत सगळ्यांनी समाधी डोळ्यासमोर आणा माझ्या माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणून हा आनंद ऐका आपले डोळे भरून येतील विश्वाचा मालक हो या जगातले सगळे यक्ष किन्नर देवादिदेव सगळेजण माझ्या माऊलीच्या समाधी सोहळ्याला निघाले दिवस आजचा उजाडला आणि मग एकादशीचं रात्रीचं कीर्तन द्वादशीचं पारणं सोडलं आजच्या दिवशी माझ्या ज्ञानोबऱ्यांना इंद्राणीचं स्नान घालवलं देवानं संपूर्ण अंग ज्ञानोबऱ्यांचं धुऊन काढलं वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबऱ्यांच्या समाधीच्या रस्त्याला निघणार आहेत ऐका रे विमानांची दाट पुष्पाचा वर्षा स्वर्गी हुनी देव स्वर्गी हुनी देव करीता आनंदी हे गाव आनंदी हे गाव आनंदी हे गाव नामा मन देवा मने देवा मामन देवा मने देवा मन देवा नामन रे नामन हे नामार हे नामार नामा हे नामा मन देवा देवा दया ठाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया माऊलीचा सोहळा सगळे देव आले सगळे ऋषी आले सगळे मुनी आले सगळे तपी आले सगळे आलेत बघा मला इंद्राणीचं स्नान देवानं घालं नामदेवरांची जी मुलं आहेत त्यांच्या नारा विठा महादा गोदा हे चौघे पुत्र या चार मुलांनी माऊलीची समाधीची जागा भुयारात जाऊन स्वच्छ केली आणि आता आमचा ज्ञानोबा जाणार आमचा सखा जाणार पहिल्या डोळ्याला अश्रू आले ते नामदेवरायांच्या विवेका सागरा ज्ञानाच्या 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 सागरावो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा माझा ज्ञानोबा जाणार ज्यांच्या संगतीत राहायला मिळालं तीर्थयात्रा करायला मिळाली नामदेवरायांचं ज्ञानोबरायचं सखाचं नातं आहे महाराज नामदेवराय राहील नाही नामदेवरायांची समजूत काढतच नाही तर तोपर्यंत निवृत्तीने बाहेर
आनिले गोपाळा नुरतीने बाहेर आनिले गोपाळा नुरतीने बाहेर आनिले गोपाळा नुरतीने बाहेर आनिले गोपाळा बाबीली शिळा समाधीजी लवियली शिळा समाधीजी न्यूरन मुक्त बाई साडी ती शरीर साडी ती शरीर सोपन मुक्त बाई सोपन मुक्त बाई सांडी ती शरीर मनती धरा धरा निवृत्तीस निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाईन शरीर टाक आमचा ज्ञाना जाणार आमचा दादा जाणार ज्या दादानं माझ्यासाठी गावातले लोक देत नसतानाही मधुकरी मागितली ज्या दादानं माझ्यासाठी लोकाची बोलणी खाल्ली जगाचा उद्धार केला मस्तका सुदिन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगाशी उपकार तारियेले नारी नर माझ्या ज्ञानोबा चालला म्हणून मुक्ताबाई हंबरडा पडून रडते सोपान काकानं शरीर खाली टाकलंय सगळे संत रडतायत सगळे देव रडतायत यक्ष किन्न रडतायत नवल काय आता निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडायला लागले निवृत्ती कोण आहे जिथं प्रवृत्ती नाही त्याला निवृत्ती म्हणतात जिथं माया नाही त्याला निवृत्ती म्हणतात आता निवृत्तीनाथ म्हणतात नामा काही केल्या मन राहत नाही हे नामा हा समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे अंबरडा फोडून रडाल माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा निवृत्तीनाथ डोळ्यासमोर आणा काय प्रसंग असेल गड्या काही केल्या मन राहत नाही बांधिल्या पिंडीचा तृण रानो रानो माळा पांगले रानो माळा रे तृण रानो माळा पांगले से बांधिल्या पिंडीचा नामा आमच्या बांधलेल्या पिंडीचा आळा समाधीला निघायलाय नामा वृत्ती मने करिता समाधान माऊली तुको माऊलीचे शब्द निवृत्तीनाथांचे शब्द निवृत्ती मने करिता समाधान काही केल्या मन हात ना बांधिल्या भिंत
बंदीचा सुटला से आळ बंदी लापीचा सुटला से आळ बंदी लापीचा सुटला से बापे आम्हा नामा आमच्या झोपीत माय बापाने आमचा त्याग केला ऐक रे नामा माय बाप झोपीत टाकून निघून गेले होते तेव्हा दुःख झालं नाही तेव्हा त्रास झाला नाही माय माय बापे आम्हा त्यागिले जेव्हा तेव्हाही संकटे आली नाही आज मन देवा भेटला भूताशन नामा म्हण देवा भेटला भूताशन करा समाधान समाधान करा समाधान समाधान निवृत्तीचे बांधिया बिंदीचा सुटला सियाळा बांधिला बिंदीचा सुटला सियाळा बांधिया बिंदीचा नाथ महाराज करताय आता एक हात निवृत्तीनाथ महाराजांनी धरला एक हात देवान धरला देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची या माशा घातले माझवण तैसे जनवन कालवले हंबरडा फोडून संत रडताय हंबरडा फोडून निवृत्तीनाथ महाराज रडताय आणि हाताला धरल्याबरोबर विश्वाचा मालक सुद्धा आता रडायला निवृत्तीनाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्यानं समाधीच्या स्थळीत ज्ञानोबरांना नेलं तो शिवाचा नंदी जो होता तिथून जे भुयार आहे ना मंदिरातलं तिथून रस्त्यातून आतमध्ये घेऊन गेले पद्मपत्री ठेवा जो म्हणतो आपण पद्मावस्थेमध्ये ज्ञानोबाराय बसले अगोदर निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं बरं देवाचं नाही घेतलं गुरुचं दर्शन अगोदर घेतलं आपल्याला संदेश देऊन गेले की देव जरी पुढून आला तर अगोदर गुरुचं दर्शन घ्या निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंग परमात्मा म्हटले काय देव माऊली मान पदरामध्ये टाकला मान या वारीचा पण असा समाधी सोहळा कोणत्या संताचा होत नाही असा समाधी सोहळा जगात कोणाचा होत नाही देशातून लोक येतात 10 लाख 5 लाख खूप गर्दी वाढणारे महाराज अजून आत्ताशी तर अर्ध्या देशाला ज्ञानेश्वरी कळाली आत्ताशी तर कुठंतरी संप्रदाय प्रत्येकाच्या घरात गेलाय जागा पुरणार नाही पांडुरंग महाराज एक दिवस या आळंदीत जागा ज्ञानोबारायांची समाधी पाहायला लोक येणार आहेत कुठे आहेत माझे ज्ञानोबार आहे कारण ते देवानं दिलेलं आहे देवानं दिलेलं वरदान आहे ते देवाचं देवानं दिलेलं मान आहे मग समाधीस्थळे पुढे ज्ञानेश्वरी मांडी येली ज्ञानेश्वरी पुढं मांडली ज्ञानोबाराने डोळे झाकले नामदेवरायांनी वर्णन केलं वा नामा म्हण आता लोपला दिनकर बाप ज्ञाने समाधीस्त बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर हे बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर हे बा माऊली हे ज्ञान राजा हे माऊली रे ज्ञान राजा हे ज्ञान राजा बाप ज्ञानेश्वर समाधी हंबरडा फोडून देव रडत असताना देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही हेची ज्ञान संजीवनी जाणत्रे लोक्यासी
धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो भात येईल टाळी वैकुंठ भुवनास, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, याचे निकुळ पवित्रा याचे निदर्शने होते, पंढरी हुणे सोपे जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे त्याची नचले अलंका पुरुषी, एक एक शब्द यायला लागला, रुक्मिणी ज्ञान राज माझी योग्याची माऊली, जेने निगम वल्ली प्रगट केली, सगळ्यांनी दोन हात वर करा, फुलं खाली राहू द्या दोन मिनिट, करा दोन हात वर, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी करा, माझ्या माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा, कधी दोन तास सवा दोन तास होऊन गेले कळालं नाही, तुम्ही रडलात, तुम्ही काल्यातल्या प्रसंगाला रडलात, माऊलीच्या समाधीला सोहळ्या रडला, आमची ती नागेश्वरी ताई रडते, सगळे हंबरडा फोडून रडतायत, माऊलीची आठवण काढतायत ना, डोळे झाकून माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा आणि मनातून म्हणा, ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, एक ताळी एक बोला 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 माई कोरले बोला, तुको बाराया ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, अग म्हणा मा बोला, हा कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया, साधकाचा माय बाप ज्ञानो बाराया, एक तारी साधकाचा माय बाप ज्ञानो बाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानो बाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानो बाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानो बाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानो बाराया, ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, ज्ञानो बाराया अभंग म्हणतो, अभंग झाल्यावर पुष्पवृष्टी करू, पाच मिनिटांमध्ये फक्त थोडस बोलतो आणि लगेच थांबतो, सगळ्यांनी सर्व सुखे आजी येथेची ओळली, 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 संतांची देखिली चरणामृत, संतांची देखिली चरणामृत, देखिली चरणामृत, सर्व काळ होतो आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित, सर्व काळ होतो आठवित, मटलिते धनी येणे काळे, धनी येणे काळे, धनी येणे काळे, ब्राह्मणे वाचा राहिली कुंठित, ब्राह्मणे वाचा राहिली कुंठित, ब्राह्मणे वाचा राहिली कुंठित, ब्राह्मणे वाचा राहिली कुंठित, झाले चित्त समाधान, झाले चित्त समाधान, झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवित मनी, आठवित मनी सर्व काळ होतो आठवित मनी, धनी येणे तारे धनी येणे जाळे, धनी येणे जाळे, कलिका वरद हरिविठ्ठल श्री त्यारे, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, खरंच सांगतो एवढा गोड समाधी सोहळा ज्या माऊलीचा आहे, आपण दोन अडीच तास किती बोललं तरी ते न संपणार आहे, किती वर्ष बोललं तरी ते रोज कानाला गोड वाटणार आहे, पण थांबलं पाहिजे म्हणून फक्त एक काम करा, माझी विनंती आहे, दिवसातून रोज 10 मिनिटं एवढा वेळ जीवनातला द्या आणि एवढं भजन म्हणत जा, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, मस्त म्हणायचं, कैवल्याचा पुतळा ज्ञानो बाराया,
साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया मस्त म्हणत जा श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम घोड गायचो मस्त माऊलीचं भजन म्हणा रोज म्हणा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो व्यवहारातलं तर देतोच व्यवहारातलं तर देतातच पण वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो परमार्थातला देव तुम्हाला बनवतात एवढी ताकद फक्त माझ्या माऊलीच्या समाधीत आहे आज तो समाधी सोहळा